अहो काय हो, कालपासून धुळीचं काय काम काढले तुम्ही एकदम? केवळी हो, केवढी धूळ झाले बघितलंस का मालू? कळतंय बरं का मला सगळं? हो, धूळ सोडून अहो आता मला अस्थमा आहे ना, धुळीचा त्रास होतो की नाही मला? त्या धुळीची कामं सगळी तुम्ही करायची, ठरलंय की नाही आपलं? ठरलंय ठरलंय. तू चहा घेऊन आलेस का? तू ठेव तिकडे आणि तू जा. अहो मी नाही विचारते तुम्हाला वैजयंती बद्दल, पण आधी तुम्ही खाली उतरा बघू, थांबवाय सगळं काम. काहीतरीच तुझ? काहीतरीच नाही, मला सगळं काही कळलंय. काल टेण्या भाऊजींनी वैजयंतीचा उल्लेख केला आणि तडक निघून आला तिथे तुम्ही, आणि मग साफसफाई करायला काढलीत तुम्ही. तुम्हाला माहितीये ही असली धुईची कामं काढली की मी तुमच्या पासून लांब राहणार, मला अलर्जी आहे ना. हा तुझा गैरसमज आहे. टेण्या भाऊजींबद्दल पण असंच म्हणाल होतात नाही हो तुम्ही? काय ते हे धरून ठेवते का? एकच गोष्ट. काही धरून बिरून बसलेलं नाहीये मी, घाबरताय तुम्ही. मी मी कोणाला घाबरलोय? वैजयंतीला. मी कशाला घाबरू? मग टाळताय कशाला? अरे मी 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 कशाला टाळू? वैजयंती म्हणजे काय, बॉम्ब आहे का? मग कोण आहे, कोणी वैजयंती कोण आहे? हे बघ, तुझा तिचा काही संबंध नाही आणि तुला वाटत तसं काही नाही. अगो बाई, मी मेलं कधी असं म्हटलंय की तुमचं काही आहे आणि मला काही सुद्धा वाटत नाही बरं का? हा पण आता आपलं ठरलंय की नाही एकमेकांना खरं खरं सांगायचं म्हणून? मग सांगा बघू, कोण ही वैजयंती? होती अशीच एक मुलगी. टेण्या भाऊजींकडे जातो असं सांगून तिच्याकडे गेलं होतात ना? नाही भेटायला असं नाही, मग बोलायला. पण बोलण्यासाठी भेटावं नाही का लागत? काहीतरी तुझा मालू. आता फोनवर बोलत नाही का आपण? पण तुम्ही फोनवर नाही बोललात तिच्याशी, मुद्दाम भेटायला गेला होता तिला. मी तुला सांगतो सगळं. हा आता जरा मी गडबडीत आहे. मारायचं मला माहिती, मला त्रास होत. मला साड्या घ्यायच्या. मालूला सांग. ते मी सांगेल ना, पण पैसे लागतील. की किती हवेत? 20,000 रुपये. 20,000 ची साडी घेणार? साडी नाही, साड्या. साड्या घेणार आहे, 7 साड्या. अगं पण इतक्या साड्या कशाला? तुला काय करायचंय? नेसायच्यात मला साड्या, काय वाळवण नाही घालायच्या. पण एवढ्या साड्यांचं काय करणार आहेस तू? फोटो काढणार आहे हा, आणि नळीला आणि बंडीला पाठवून देणार आहे. हे बघ नानी, तू एक साडी घे, मी फोटोशॉप मध्ये वेगळे वेगळे रंग देतो त्या साडीस. लाज वाटते का तुला असं बोलायला? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेह आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.